चला बेटा, लिंक सेकंड, बेटा सेकंड लिंक सेंड के लिए तुम्हाला। आवाज क्लियर जा रहा बेटा? हाँ ओके पा बेटा। तो अपने का यमें अ मोटर मोटर बोट स्टार्टेड फ्रॉम बेटा रेस्ट एंड मूव विद द यूनिफॉर्म बेटा यूनिफॉर्म एक्सलरेशन इफ इट अटेंड द वेलोसिटी ऑफ 15 मीटर पर सेकंड इन 5 सेकंड कैलकुलेट द एक्सलरेशन। ओके तो यह अपन का करना इकड़े पा बेटा। था स्टूडेंट्स ये जे अपने गीवन दिल तो लिहन घे बेटा। ठीक है, जे अपने गीवन दिल तो लिहन घे बेटा। अपने गीवन दिल पा मिली तो गीवन गीवन अपने का दिल बेटा पा बेटा। इतने इनिशियल मजे सुरुआती जी विलॉसिटी ती बेटा तो जीरो रहना बेटा। इनिशियल विलॉसिटी है लक्षा ठेवा, इनिशियल विलॉसिटी यू वापर तो जीरो बेटा। मजे इनिशियल मजे सुरुआती जी विलॉसिटी तो बोट उबी है बेटा। इतने पा ये बोट अभी उबी है चाललीच नहीं तो मजे ती कि रहना बेटा विलॉसिटी तो यू कि रहना बेटा ये जीरो। ठीक है लक्षा ठेवा। ओके फाइनल विलॉसिटी, फाइनल वेलोसिटी वी वापरतो बेटा अपन बेटा। आणि फाइनल वेलोसिटी अपन किती दिली बेटा इथे पा क्वेश्चन मध्ये दिली बेटा। यूनिफॉर्म मूव आहे बेटा इज द अटेंड द वेलोसिटी इज द मीटर पर सेकंड, 5 सेकंड मध्ये ते बेटा 15 मीटर पर सेकंड जाते म्हणजे फाइनल वेलोसिटी याची आहे। ते आपण इथे लिहणार बेटा फाइनल वेलोसिटी 15 मीटर पर सेकंड। ओके बेटा हे लक्षात ठेवा। आता एक्सलरेशन माहित नाही बेटा आपल्याला, तर एक्सलरेशन आपल्याला काढायचं त्यांनी क्वेश्चन मध्ये विचारलेलं बेटा। शेवटी पा खाली ए विचारलेलं बेटा, ए काढायचं आपल्याला। ओके आता बेटा अपने जोड़ बेटा यू वी आणि ए अपने काड़ा फ्रॉम द फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन बेटा। या प्रमाणे दिले होता इकड़े पा बेटा, फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन का दिला होता बेटा एक्सलरेशन, एक्सलरेशन इज इक्वल टू फाइनल वेलोसिटी माइनस इनिशियल वेलोसिटी अपॉन टाइम। ठीक है आता यहाँ वैल्यू पुट करा अपना ए निगुन जाए बेटा। ए इज इक्वल टू वी कि अपने बेटा वी पा वी 15 मीटर पर सेकंड दिल बेटा लिया बेटा 15। यू किती बेटा जीरो है बेटा। टी किती बेटा 5 सेकंड पा बेटा टाइम, इधे टाइम लिहन गया खाली टाइम दिल्ला है बेटा टी दिल्ला है तुम्हारा 5 सेकंड क्वेश्चन मे पा बेटा 5 सेकंड दिल्ला है। ठीक है 5 सेकंड इधे टी चला अपन कि लिखना बेटा 5 लिखना बेटा लक्षा ठेवा। ठीक है तो बेटा ए इज इक्वल टू 15 अपॉन 5 5 3 15 मजे एक्सलरेशन कि आला बेटा अपना एक्सलरेशन आला बेटा 3 मीटर पर सेकंड स्क्वेर मीटर पर सेकंड स्क्वेर बेटा ए आला बेटा मजे। ठीक है 5 3 15 आता यानंतर पा बेटा हे सॉल्व केल्यानंतर आपल्याला त्यांनी विचारलं बेटा आपल्याला डिस्टन्स पण विचारला। आता ज्यामध्ये यू आय टी आय ए आय आपल्याला काय बेटा न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन बेटा काय घेणार आपण बेटा न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन काय बेटा डिस्टन्स इज इक्वल टू यू टी प्लस हाफ इंटू ए टी स्क्वेअर हे दिलेलं आहे बेटा। डिस्टन्स इज इक्वल टू यू किती बेटा जीरो है बेटा पुट करा इतने जीरो इंटू टी किती दिलेला है बेटा 5 सेकंड प्लस हाफ इंटू ए किती बेटा ए आता काढला आपण 3। ठीक है इंटू टी किती आपल्याला 5 सेकंड या 2 वेळा लिया 5 चा वर्ग। ओके एनी नंबर मल्टीप्लाय बाय 0 आंसर इज 0 बेटा एस इज इक्वल टू हे बेटा 0 येणार बेटा हाफ इंटू 3 इंटू बेटा 5 चा वर्ग 25 येते बेटा। ठीक है येणार बेटा 25 3 75 किती येणार बेटा 75 तो इथे लिहितो बेटा पा बेटा एस इज इक्वल टू 75 डिवाइडेड बाय बेटा 2। ओके याने याला जर डिवाइड केला एस ने बेटा तो किती येणार बेटा एस इज इक्वल टू 37.5 बेटा मीटर। ओके बेटा मीटर तुम्हाला समजला असेल बेटा। ठीक है क्वेश्चन नहीं समजला असेल तर मला कमेंट्स करा चैट मे सांगा का सर समजला नहीं म्हणून। ठीक है एकदम क्लियर सुरू है ना बेटा। एकदम क्लियर सुरू है ना बेटा, आवाज बरोबर या लागला बेटा, सर्व गोष्टी बरोबर है ना। आता पा विद्यार्थ्यांनो इथे न्यूटन बद्दल काय माहिती दिलेली आहे बेटा। ठीक है पाहून घेऊ इथे पा न्यूटन लॉ ऑफ मोशन काय सांगते बेटा इकडे पा।
न्यूटन लॉज ऑफ मोशन का ये संकेत बेटा पाउंड की बेटा, ठीक है पा। व्हाट कुड बी द रीजन ऑफ द फॉलोइंग बेटा, अ स्टैटिक ऑब्जेक्ट डज नॉट मूव विदाउट ए द एप्लीकेशन ऑफ फोर्स। स्टैटिक ऑब्जेक्ट डज नॉट म्हणजे बेटा एखादा ऑब्जेक्ट आहे, समजा दगड आहे, ठीक आहे, हे दगड आहे, अ स्टॅटिक ऑब्जेक्ट डज नॉट मूव विदाउट अप्लिकेशन ऑफ फोर्स। फॉर एक्झाम्पल हे सायकल असेल, सायकल ॲटोमॅटिक जाणार का मला सांगा, सायकल ॲटोमॅटिक चालणार का बेटा, सायकल ॲटोमॅटिक चालणार का मला सांगा बेटा, नाही काय लागेल बेटा, फोर्स लावा लागेल, या दगडाला पण बेटा फोर्स लावा लागेल बेटा, विदाउट फोर्स कोणतंही काम होणार नाही बेटा। द फोर्स विच इज सफिशियंट टू लिफ्ट बुक फ्रॉम द टेबल इज नॉट सफिशियंट टू लिफ्ट द टेबल। तुम्हाला हे पण माहिती आहे बेटा, ओके, द फोर्स विच इज सफिशियंट लिफ्ट बुक म्हणजे तुम्हाला माहिती आहे पुस्तकाला जर टेबल, हे पुस्तक असेल बेटा, हे पुस्तक असेल, पुस्तकाला जर बेटा तुम्हाला टेबलवरून उचलायचं असेल, लक्षात ठेवा टेबलवरून उचलायचं असेल तर त्याला तुम्हाला माहिती आहे बेटा त्याला कमी फोर्स लावा लागेल बेटा, लक्षात ठेवा, ठीक आहे। त्यानंतर फ्रूट ऑन ए ट्री पा, फ्रूट ऑन ए ट्री फॉल डाऊन वेन द ब्रांचेस आर शेकन। जेव्हा बेटा झाडांचे फांदे बेटा हलतात बेटा तुम्हाला माहिती आहे बेटा का ते फ्रूट खाली येऊन पडते। अँड इलेक्ट्रिक फॅन कीप द रोटेटिंग फॉर सम टाईम इवन आफ्टर द स्विच ऑफ। तुम्हाला माहिती आहे बेटा इलेक्ट्रिक फॅन बेटा सुरू असते आणि जसं बटन बंद केलं आपण बेटा तुम्हाला माहिती आहे का ते फिरणं सुरूच असते बेटा, यालाच काय म्हणतो बेटा न्यूटन्स लॉ ऑफ मोशन याच्यावर काम करते, लक्षात ठेवा बेटा। तर इथे पहा बेटा या न्यूटनमध्ये काय, इफ वी लुक रिझन फॉर द अबव वी रिअलाइज दॅट ऑब्जेक्ट हॅव द सम इनर्शिया, वी हॅव लर्न दॅट इनर्शिया इज रिलेटेड टू द मास ऑफ द ऑब्जेक्ट। ते म्हणतात की इनर्शियाशी संबंधित असते जडत्व, इनर्शिया म्हणजे काय जडत्व, आणि त्याच्याशी मास पण बेटा एक वर्किंग करते। न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन डिस्क्राइब, न्यूटन बेटा फर्स्ट लॉ बेटा मोशन डिस्क्राइब व्हेरी प्रॉपरली द देअर फॉर ऑल्सो कॉल्ड द लॉ ऑफ इनर्शिया, ऑल इन्स्टन्स ऑफ बेटा इनर्शिया एक्झाम्पल न्यूटन फर्स्ट लॉ ऑफ मोशन। आता इनर्शियाला बेटा जर म्हणायचं असेल, ऐकून घ्या, इनर्शिया म्हणजे काय बेटा, हे जळतो जे असतं बेटा, बोल मिनिट बेटा बेटा साम्य सेवा बेटा बेटा, हे जे इनर्शिया असते बेटा टेंडन्सी टू डू नथिंग टू रिमेन द अनचेंज, म्हणजे अशा प्रकारची परिस्थिती बेटा का त्याची अशी क्षमता असते टू डू नथिंग ऑर टू रिमेन अनचेंज बेटा, ओके बेटा त्याची प्रॉपर्टी पण आपण म्हणता येईल बेटा। इनर्शिया म्हणजे काय बेटा, अशी टेंडन्सी का जे स्वतःहून चेंज होऊ शकत नाही, लक्षात ठेवा। म्हणजे फर्स्ट लॉ ऑफ मोशन काय सांगायला लागला बेटा यामध्ये, का कोणताही ऑब्जेक्ट स्वतःहून चेंज होत नाही याला इनर्शिया म्हणतात, जळतो म्हणतात बेटा, त्याला कोणता ना कोणता फोर्स लावा लागते बेटा, लक्षात ठेवा। इथे तुम्ही लिहू शकता बेटा इनर्शिया म्हणजे काय, राईट ना बेटा, इनर्शिया इनर्शिया, ओके बेटा, अ टेंडन्सी राईट ना बेटा, अ टेंडन्सी टू डू नथिंग ऑर टू रिमेन अनचेंज, रिमेन अनचेंज, ओके म्हणजे यामध्ये बेटा अ टेंडन्सी टू, या ठिकाणी बेटा न्यूटन फर्स्ट लॉ मोशन काय म्हणते बेटा, न्यूटन फर्स्ट लॉ ऑफ मोशन काय म्हणते इकडे पाहून घ्या बेटा, बरोबर सुरू बेटा इथे काय प्रॉब्लेम बेटा, ठीक आहे पा बेटा, फिल अ ग्लास विथ अ सँड। तुम्ही काय करा बेटा, ग्लासमध्ये काय भरा बेटा, माती भरा, सँड भरा, काय भरणार तुम्ही त्यामध्ये, सँड, कीप अ पीस ऑफ कार्डबोर्ड ऑन इट, कीप 5 रुपी कॉईन,
on the cardboard and now strike the cardboard and hard using the finger beta. Observe what happened beta. लक्षात ठेवा. ते म्हणतात बेटा जर तुम्ही फॉर एक्झाम्पल एक समजा एक ग्लास आहे बेटा लक्षात ठेवा ठीक आहे. एक ग्लास आहे बेटा ठीक आहे ठीक आहे. यामध्ये सँड भरली तुम्ही बेटा. सँड भरली काय माती भरली बेटा. यामध्ये सँड भरा थोडी ठीक आहे ठीक आहे. याच्यावर काय ठेवणार बेटा तुम्ही एक बेटा एक कार्डबोर्ड ठेवणार बेटा. कार्डबोर्ड याच्यावर कार्डबोर्ड ठेवणार बेटा. कार्डबोर्ड ठीक आहे. मी याला इरेज करून घेतो बेटा थोडा. ठीक आहे याच्यावर तुम्ही कार्डबोर्ड ठेवला बेटा आणि याच्यावर तुम्ही 1 रुपीज कॉईन ठेवली बेटा. काय ठेवली बेटा 1 रुपीज कॉईन ठेवली. मला एक सांगा बेटा जेव्हा तुम्ही याच्यावर फिंगर मारणार किंवा तुम समजलं बेटा याप्रमाणे तुम्ही फिंगर मारणार बेटा तर हे बेटा या ग्लासमध्ये बेटा काय होणार बेटा ते कॉईन येऊन पडणार बेटा. लक्षात ठेवा ती कॉईन या ग्लासमध्ये येऊन पडणार. लक्षात ठेवा बेटा. तर या ठिकाणी आपण म्हणू शकतो बेटा ऐकून घ्या. या ठिकाणी म्हणू शकतो बेटा बोर्ड आर्ट युझिंग युअर फिंगर ऑब्झर्व दॅट व्हॉट हॅपन तर ते पैसे बेटा त्यामध्ये जाऊन पडणार बेटा. तर न्यूटन फर्स्ट लॉ बेटा याच्यावर बेटा इनर्शिया ओके. आता ऐकून घ्या बेटा या ठिकाणी थोडा नेटवर्कचा प्रॉब्लेम सुरू आहे बेटा. बाकीचं आपण उद्या पाहू अकाउंट का नेटवर्क बरोबर चालत नाही बेटा. ऐकून घ्या ठीक आहे. इथे आपण म्हणू शकतो बेटा इथे आज मी इतकंच घेतो बेटा. कारण का नेटवर्कचा प्रॉब्लेम सुरू बेटा. नेटवर्क प्रॉब्लेम ओके. हां टुमारो टेक बेटा ठीक आहे. टुमारो टेक रिमेन पार्ट ठीक आहे बेटा. रिमेन पार्ट हे लक्षात ठेवा. गुड बाय बेटा टेक केअर.